पावन गणपती मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील दिवाणदेवडी नगरखाना गल्ली येथील मंदिरात गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भागवत कथेचे मराठीत अनुवाद करून भागवताचार्य हबप श्री सागर महाराज पारिसकर हे भक्तांना प्रवचन देत आहेत. या सप्ताहात मोठ्या संख्येने भाविक आपली हजेरी लावत आहेत. हा सप्ताह 25 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रमोद नरवडे पाटील यांनी केले आहे. साधनात बुद्ध होते ते साधनात बुद्ध होते ते गुरु नाही, जो साध्य प्राप्त करून देते ते गुरु आहे. गुरु तर आपला मळ काढून टाकते, सगळा मळ 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 शरीरातला मळ काढून टाकते. जसं 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 गाय असते त्यांनी गाई जन्माला आल्यानंतर तिचं वासरू जन्माला येते आणि वासरू जन्माला आल्यानंतर ते वासरू घाणेरडं असते, रक्तानं माकलेलं असते, सर्व घाणीनं माकलेलं असते. गाईचं बछड माकलेलं असते घाणीनं, इतकं माकलेलं असते त्याच्या अंगात सगळी घाण 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 असते. पण तेवढ्यात ती गाय काय करते, गाय त्याला चाटून 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 असा ते विचार करत नाही, मळ याचा कसं काय चाटू, त्याला चाटून 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 स्वच्छ करते. तसा गुरु आपल्याला चाटून चाटून स्वच्छ करते ज्ञानाच्या चाटण्याने. पंढरीनाथ भगवान की. श्री पावन गणपती गणेश मंडळाला मूर्ती बसून यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त आम्ही रौप्य महोत्सव साजरा करीत आहे आणि सुरुवातच आम्ही श्रीमद भागवत गीता ह्या ग्रंथापासून सुरुवात करतो. मी सर्व भाविकांना भक्तांना नम्र विनंती करतो की त्यांनी ह्या भागवत सप्ताहाचा आरोग्य लाभ घ्यावा. हे भागवत सप्ताह गुलमंडी नगर खानागल्ली दिवाणदेवडी येथे चालू आहे.